और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। कलम्बोली में खेल मैदान बचाने डिप्टी मेयर जगदीश गायकवाड़ का मोर्चा, नगर सेविका और नागरिकों ने कहा वापस दो भूखंड। पनवेल के उप महापौर जगदीश गायकवाड़ ने गुरुवार को सानी नगर सेविका विद्याताई गायकवाड़ और सैकड़ों नागरिकों को साथ लेकर कलम्बोली के सिडको कार्यालय पर मोर्चा निकाला और रोडपाली के खेल मैदान को तत्काल वापस देने की मांग की। नगर सेविका विद्याताई गायकवाड़ और डिप्टी मेयर जगदीश गायकवाड़ ने कहा कि रोडपाली के इस खेल मैदान पर एक जमाने से बच्चे खेलते हैं, स्थानीय लोग शादी समारोह आयोजित करते आ रहे हैं, लेकिन सिडको ने अपने फायदे के लिए इस खेल मैदान को खत्म कर दिया है। उन्होंने चेतावनी दी कि जब तक यह क्रीड़ा मैदान वापस नहीं मिलता यह जन आंदोलन जारी रहेगा। पली गावासाठी ग्रामस्थांनी जो मोर्चा काढलेला आहे तो ज्या मैदानावर त्या गावचे सर्व कार्यक्रम होतात तो कार्यक्रम लोकांना द्यावा, रोडपाली ग्रामस्थांना द्यावा अशी मागणी रोडपाली ग्रामस्थांची आहे। त्यासाठी हा आम्ही मोर्चा घेऊन आलेला आहोत। आम्ही सरकारमध्ये असलो तर लोकांना रोडणारा अन्याय आम्ही सहन न करणारे आहोत। ही आता शिडको उभी केली हे आमच्या जागेवर केलेली आहे ना, इथं या बिल्डिंगी बांधल्यात आमच्या जागेवर बांधलेलं आहे। त्यांना मैदान देता, त्यांना शाळा देता, त्यांना सगळं देता ना, आमची जमीन घेऊन आम्हाला वाऱ्यावर सोडत असता तर हे जमणार नाही। पण हे सरकार लोकांच्या दृष्टीनं, प्रकल्पांच्या बाजूनं, शेतकऱ्यांच्या बाजूनं, कामगारांच्या बाजूने आहे। जरी माझी आता मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग आहे, हा बघा हा पत्र माझ्या हातात आहे, हाच विषय पहिला मी तिथं टेबलावर ठेवणार आहे। रोडपालिकांनी ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन हे त्याला जोडलेलं आहे, आत्ता मुख्यमंत्र्याला लावून आम्ही देणार आहे। त्यामुळे आमची मागणी रास्त आहे। आम्ही काय चोरी बागत नाही, आम्ही हत्या बागत नाही, आम्ही काय करत नाही। आम्हाला आमचं प्राधान्य प्रकल्प असताना जी शिडको घेताना जे दिलेलं आहे ते आम्हाला द्यावं, हे आमची मागणी। मेरे यहाँ पर जितने भी मेरे गाँव के निवासी लोग है, मेरी माता भगिनी यहाँ पर जुटे है, सब यहाँ पर कारपोरेटर यहाँ पर है, सब प्रतिनिधि लोक प्रतिनिधि है, मेरे गांव के बुजुर्ग लोग हैं, मेरे गांव के महिलाएं यहां पर उपस्थित है। हम डेलीगेट लेके यहां पर आया है, मैं निवेदन यहां पर दिया हूं। मुझे विश्वास है कि ये काम बड़े हौसले से करना चाहिए। सिडको ने जो हमारे से चीटिंग किया है, हमारे गांव को लोगों को जो गुल्ली डंडा खेलना था, यहाँ पर हमारा क्रिकेट खेल रहे थे, हमारे बच्चों लोग की शादी का जो मैदान हमसे छीनने का काम किया है, हम इसको टक्कर देंगे और ये मैदान फिर से हम वापस लेंगे, ये हमारी मांग रहेगी। तिथे आम्हाला कुठे असं लग्नासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कुठेच जागा नसते आणि हा एकमेव मैदान जो आहे तो पण सिडको आज आमच्याकडनं घेत आहे। पूर्ण ग्रामस्थांनी आज इथं इशारा दिलेला आहे। सर्व पक्षाचे मंडळी, जी नेते मंडळी आज या मोर्चाला सामील झालेले आहेत आणि खरोखरच आमच्या गावातल्या तरुण मुलांनी या मैदानासाठी, हक्कासाठी जो आज आवाज उठवलेला आहे त्या हक्काला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रियंका भोईर, नगरसेवक, सर्व नगरसेवक आज इथं उपस्थित होते। त्याचप्रमाणे इथले जे प्रकल्पग्रस्त आहेत ते पण आज इथं उपस्थित होते आणि विविध पक्षाचे नेते मंडळी पण आज या मोर्चाला उपस्थित होते। कारण हा मोर्चा कोणाच्या पर्सनल कामासाठी इथं आलेला नाही, तर आमच्या गावातल्या मुला मुलींच्या हक्कासाठी इथं आलेला आहे। कारण आम्हाला इथे कुठलाही प्रकारचा मैदान नाही आणि या मैदानाची मागणी आमची रास्त आहे आणि सिडकोकडून आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाही। या मोर्चाला पुढचा जो इशारा असेल तर आमच्या गावातल्या सर्व महिला भगिनी, आमची मुलं, आमचा तरुण वर्ग, आमचा बुजुर्ग वर्ग सर्व या मोर्चामध्ये सामील होणार आणि जर आम्हाला हा न्याय मिळाला नाही तर हा सिडकोचा जो ऑफिस आहे हा इथं आम्ही चालू देणार नाही। वास्तविक पाहता 1984 पासूनचा हा रोडपालीचा लढा आहे। ही जी रोडपाली कलंबोली जी वसाहत स्थापन झाली ही पहिली पनवेल तालुक्यातलं पहिलं गाव डेव्हलपमेंटचं, आणि या डेव्हलपमेंट करताना आता या निराधार लोकांना करून टाकलेले आहेत आणि जिथं जिथं घरं तोडायला ही धावतात ते निषेधार्थ आहे। परंतु सरकार आता हे उद्धवजींचं सरकार आहे, तेव्हापासून आल्यापासून ही मोडतोड थांबवलेली आहे। वास्तविक पाहता हे जे प्लेग्राऊंड आहे हे गाववाल्यांचं हक्काचं ग्राउंड आहे, ते कुठल्या परिस्थितीत मिळालंच पाहिजे। आज जो
गावकऱ्यांनी एकजुटीने लढा सगळ्या सर्व पक्षांनी दिला, खरंच अभिनंदनीय आहे। आणि हा कोणत्याही पक्षी जो ग्राउंडचा लफडा आहे, हा ग्राउंड घेतल्याशिवाय आम्ही सर्व पक्ष थांबणार नाही। हा ग्राउंड जर डेव्हलपरला गेला आणि डेव्हलप करायला सुरुवात झाली तर आम्ही सगळे गावकऱ्यांबरोबर आम्ही सगळे त्या ग्राउंडमध्ये बसू, आमच्यावर लाठ्या खाट्या माराचे मारा आणि नंतर तो ग्राउंड ताब्यात घ्या, अशी आमची सर्वसाधारण आता या मोर्चानंतर भूमिका असेल। इस अवसर पर नगर सेवक सतीश पाटिल समेत तमाम पदाधिकारी और नगर सेविकाएं भी मौजूद थीं। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।